गौरव, सगळ्यात आधी आपण अशा वेळी ही मुलाखत करतोय जिथे काल बिटकॉइन सगळ्यात महत्वाची क्रिप्टोकरन्सी ही 3000-30000 वर गेली, त्यानंतर पहिल्यांदा 30000 खाली आली असेल. आणि दुसरीकडे काही ठिकाणी देशात क्रिप्टोकरन्सीचे छोटे मोठे घोटाळे सुद्धा बाहेर आले. सो या बॅकड्रॉपवर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की खरंच क्रिप्टोकरन्सी मधली गुंतवणूक ही तितकीशी सुरक्षित आहे का आणि गुंतवणूक म्हणून याकडे बघितलं पाहिजे का? जर तुम्हाला इमिजिएटली पैसे लागणार असतील तर प्रोबॅबली नाही, पण लॉंग टर्म जर तुम्हाला ग्रोथ बघायची असेल तर इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. आता इन्व्हेस्टमेंट जेव्हा तुम्ही चेक करता तर नॉर्मली असं असतं की जे पण ऍसेट क्लास नवीन असतात त्याच्यात जास्त ग्रोथ असते. तर असं विचार करा की फॉर एक्झाम्पल काही लाईक शेकडो वर्षांआधी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट कोणी केली असेल तर गोल्ड हॅज ग्रोन सिग्निफिकंटली, राईट? पण मागच्या 10 वर्षात गोल्डची प्रायसेस सिमिलर आहे. जेवढं काही प्रायसेस चेंज झालंय ते डॉलर आणि रुपीची व्हॅल्यू खाली गेल्यामुळे तो डिफरन्स दिसतो आपल्याला, पण गोल्डची डॉलरमध्ये जी प्राइस आहे ती 10 वर्षाआधी तेवढीच होती आणि आताही तशीच आहे. गोल्ड लॉंग टर्मसाठी चांगला ऍसेट आहे, पण लाईक द ग्रोथ रेट त्याचा कमी राहील. इक्विटीचा ग्रोथ रेट थोडा फास्टर आहे, क्रिप्टोकरन्सी अजून नवीन आहे तर त्याचा ग्रोथ रेट फास्टर राहील. तर कोणतीही गोष्ट जी नवीन असते तिचं बेस स्मॉलर असतो, तर दॅट इज वन रिझन की यार स्मॉलर बेस पासून गोष्टी जास्त फास्टर ग्रो करू शकता, राईट? वर्सेस ऑन अ लार्जर सॉर्ट ऑफ अ बेस, दॅट्स वन. द सेकंड थिंग इज की दुसरी गोष्ट आपण जेव्हा असं लक्षात घेतो की क्रिप्टो किंवा बिटकॉइन असा एक ऍसेट आहे ज्याच्यात 200 देशांमधले लोक लाईक एकाच वेळेस इन्व्हेस्ट करतात. वर्सेस आता मी इथे बसून इस्रायलच्या कंपनीच्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट नाही करत, किंवा इस्रायलचा माणूस युएसच्या स्टॉक मध्ये नाही इन्व्हेस्ट करत, किंवा सो ऑन अँड सो फोर्थ, राईट? पण बिटकॉइन असं आहे की 200 कंट्रीमध्ये लोक एकाच वेळेस बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा डिफरंट क्रिप्टो इथेरियम मध्ये असं टाईप इन्व्हेस्ट होत आहे. तर हे पहिल्यांदा तसं झालंय की दॅट इज सॉर्ट ऑफ ग्लोबली ऍक्सेसिबल ऍज अन ऍसेट क्लास कोणालाही इन्व्हेस्ट करायसाठी. क्रिप्टो इन्व्हेस्ट करायचं असेल तर पहिले ते बघा की टेक्नॉलॉजी नवीन आहे का. टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट सगळ्यात हाय रिटर्न सॉर्ट इन्व्हेस्टमेंट असतात, तर त्याच्याच करून ज्यांनी पण गुगल, फेसबुक, अमेझॉन कोणत्याही कंपनीज मध्ये आधी इन्व्हेस्ट केले असेल दे रीप सिग्निफिकंट रिटर्न्स. बिटकॉइन और क्रिप्टो ऍज अ होल इज अ टेक्नॉलॉजी आणि त्याच्यावर बरेच सारे गोष्टी बनतायत आणि ते एक इन्व्हेस्टमेंट ओपन अप होत आहे तुमच्यासाठी. एक सोबत कधीच इन्व्हेस्ट नका करू, सिस्टमॅटिकली करा, डिवाइड युअर इन्व्हेस्टमेंट. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट 3 वर्ष करून मला बिटकॉइन मध्ये मी काय अपेक्षा करू शकते तर तुम्ही मला काय उत्तर द्या? मी स्क्रीन शेअर करू शकतो का? ओके, शुअर शुअर. तर माझी स्क्रीन विजिबल आहे का? हो, मला दिसते. हा, तर हे कॅल्क्युलेटर आहे बिटप्रॉफिट म्हणून एक वेबसाईट आम्ही ऑपरेट करतो. तर इकडे हे दाखवतो की इमॅजिन तुम्ही 1000 रुपये इन्व्हेस्ट केले पर मंथ बिटकॉइन मध्ये मागच्या 5 वर्षात तर तुमचं रिटर्न किती राहिलं असतं वर्सेस म्युच्युअल फंड वर्सेस फिक्स डिपॉझिट वर्सेस गोल्ड. आणि हे सगळे चेंजेबल क्वांटिटी की 4 वर्षासाठी पाहून घ्या की 4 वर्षासाठी रिटर्न होता, 3 वर्षासाठी काय होता. 3 वर्षाआधी बऱ्याच लोकांनी बिटकॉइन ऐकायला सुरुवात केली, 2 वर्षाआधी खूप लोकांनी ऐकायला सुरू. सो अलग अलग टाइम्स बिटकॉइन हॅज ऑलवेज आउट परफॉर्म ब्रॉडर मार्केट. आता जसं लास्ट 1 वर्षाचं रिटर्न इज नेगेटिव्ह फॉर बिटकॉइन वर्सेस म्युच्युअल फंड वर्सेस फिक्स डिपॉझिट अँड गोल्ड, पण तोच 2 वर्षाचा केला. लॉंगर टर्म होरायझन वन्स यू स्टार्ट लुकिंग, 2 वर्षात जर मी 1000 रुपये मंथली इन्व्हेस्ट केले असते तर 24000 रुपये झाले असते माझे. 24000 करंट व्हॅल्यू वुड हॅव बीन 44000 रुपीज झाले असते. गोल्ड मध्ये तोच रिटर्न -0.7% 23,832 झालं असतं. फिक्स डिपॉझिट मध्ये एवढं झालं असतं, म्युच्युअल फंड मध्ये 31000 झालं असतं. जेव्हा तुम्हाला अचानक कळतं की 60000-70000 टच करून आलेला बिटकॉइन, आपण बिटकॉइन महत्वाची क्रिप्टोकरन्सी आहे म्हणून त्याचा उल्लेख मी करते, खाली जातो 30000 तेव्हा भीती वाटते आणि लक्ष देतं की काय प्रकारची व्हॉलेटिलिटी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये बाजारात बघायला मिळते. प्राइस 70000-30000 आली तर वेदर इट इज अ राईट टाइम टू इन्व्हेस्ट. तर इन जनरल मार्केट मध्ये ग्लोबल
ग्लोबली करेक्शन आलंय, जसं पेटीएमचं स्टॉक प्राइस वुड बी 75% डाऊन, नेटफ्लिक्सचं स्टॉक प्राइस इज 80% डाऊन, आणि वेगवेगळ्या कंपनी फेसबुक सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मचा स्टॉक प्राइस इज 50% डाऊन. हेच मी सांगेल की तुम्ही तुम्हाला जे कॅपिटल लागेल ते कधीच इन्व्हेस्ट नका करू, तुमचं जे साईड कॅपिटल आहे ते इन्व्हेस्ट करा, दॅट इज नंबर वन. एक सोबत कधीच सगळी अमाऊंट नका इन्व्हेस्ट करू, त्याला तोडून इन्व्हेस्ट करा की यार इफ आय हॅव 1 लाख रुपीज, मला जर 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे, मी 15,000 पुढच्या 6 महिने इन्व्हेस्ट करेल, रादर देन की आत्ताच 1 लाख करेल. आत्ता 1 लाख केल्यानं जर प्राइस अजून 30% खाली गेली आणि मला जर तेव्हा ते सेल करून विड्रॉ करावं लागलं, तर दॅट इज अ लॉस दॅट आय एम रिअलायझिंग. वर्सेस मी 15,000 करतो आणि प्राइस जर खाली जरी गेली तरी माझा ऍव्हरेज आउट खाली गेलोय, आणि त्याच्यावरती अजून गोष्टी करू शकतो तुम्ही. जसं तुमच्याकडे एक सर्टन बिटकॉइन आला की 0.01 बिटकॉइन आला, बिटकॉइन तुम्ही किती अमाऊंट मध्ये घेऊ शकता, 100 रुपयाचा बिटकॉइन घेऊ शकता, 1,000चा घेऊ शकता, किती अमाऊंटचा घेऊ शकता, असं नाही की एकच बिटकॉइन घ्यायचा आणि एक बिटकॉइन इज 24 लॅक्स ओ समथिंग. तर जो तुमच्याकडे बिटकॉइन येतात त्याला तुम्ही लेंड पण करू शकता. जसं तुमचं नॉर्मल मार्केट्स वर्क करता की तुम्ही जसं गोल्ड लोन करू शकता आणि त्याच्यावर इंटरेस्ट कमवू शकता. आपल्या भारतातल्या स्टॉक एक्सचेंजेस कडे येऊया, म्हणजे एक्सचेंजेस कडे येऊया ज्याच्या थ्रू आपल्याला क्रिप्टो करन्सीज विकत घेता येतात किंवा विकता येतात. पहिलं त्यांचा इंटरफेस कसा आहे, म्हणजे मला आजपासून सुरुवात करायची आहे बिटकॉइन मध्ये किंवा क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणुकीला, तर मी नेमकी कशी सुरुवात करायची आहे, आणि दुसरं भारतातली एक्सचेंजेस सुरक्षित आहेत का, कारण फार हिस्ट्री नाहीये. 2017-16 मध्ये जेमतेम सुरुवात झाली आहे या एक्सचेंजेसना. तर जर कोणता एक्सचेंज बरोबर ते प्रोसेस नाही करत असेल तर मनी कॅन गो आउटसाइड इंडिया इन द रॉंग हँड्स एज वेल, राईट? सो दॅट इज क्रिटिकल की पहिले त्यांचा केवायसी प्रोसेस बघा, तो फास्ट आहे का, नंतर डिपॉझिट करण्यासाठी इझी आहे का, डिपॉझिट फ्री आहे का, तुम्ही UPI IMPS हे सगळ्या गोष्टी वापरू शकता का, त्याच्यानंतर हे चेक करा की कोणते वेगवेगळे असेट्स आहे, राईट? तर जेवढी जास्त व्हरायटी आहे, जसं अमेझॉन मध्ये तुम्ही जाऊन खरेदी करता कारण की अमेझॉन मध्ये सगळ्यात जास्त व्हरायटी, राईट? सो सिमिलरली इफ यू वॉन्ट टू सॉर्ट ऑफ डू ट्रान्झॅक्शन ऑन अन असेट, वेगवेगळे असेट्स अवेलेबल आहेत का, कोणते कोणते असेट्स आहेत ते सगळे चेक करा. त्याच्यानंतर सपोज तुम्हाला बिटकॉइन बाय करायचं फॉर एक्झाम्पल, तर ते बाय किंवा सेल करताना त्याची लिक्विडिटी किती आहे. लिक्विडिटीचा अर्थ हे की सपोज तुम्हाला एक बिटकॉइन विकायचं आहे, राईट, किंवा एक बिटकॉइन बाय करायचं आहे, तो तुम्ही एका छोट्याशा रेंजमध्ये बाय करू शकता की नाही. जसं इकडे मला एक बिटकॉइन विकायचं असेल तर 24,06,000 पासून 24,05,000 पर्यंत माझं एंटायर ट्रान्झॅक्शन होऊन जाईल, राईट? पण हेच जर इकडे कमी बायर्स अँड सेलर्स असतील तर माझं किंमत कमी मिळेल. व्हेन आय एम ट्राईंग टू सेल, 24,06,000 पासून ते 23,97,000 किंवा 23,90,000 पर्यंत जाऊ शकतं. सेम विथ बाईंग, राईट? इकडे मी आसानीसे 3 किंवा 4 बिटकॉइन बाय करू शकतो 24,31,000 पर्यंत, 5-7 बिटकॉइन पण बाय करू शकतो. तर लिक्विडिटी याला म्हणता की तुम्ही बेसिकली तुम्ही त्या मार्केटमध्ये जाता जिकडे खूप सारे बायर्स अँड सेलर्स असतात, राईट? सो तुम्ही चार्ट स्ट्रीट मध्ये जाता तर असं नाही जात की जिकडे 1 किंवा 2 चार्टचे दुकान असतील, तिकडे मल्टिपल चार्ट दुकान असतं. किंवा इफ यू गो टू अ शू मार्केट, बरेच सारे शू सेलर्स असले तर युल सॉर्ट ऑफ गो देअर, बिकॉज वन इज यू हॅव द बेटर प्राइसिंग, यू हॅव बेटर व्हरायटी, यू कॅन सॉर्ट ऑफ चेक ऑल दो सॉर्ट ऑफ फॅक्टर्स. आणि कॉम्पिटिटिव्ह रेटही मिळतो. हा, आणि इफेक्टिव्ह रेट मिळतो दोन्ही टाइम. त्याच्यानंतर चेक करा की जेव्हा पण तुम्हाला पैसे विड्रॉ करायचे असेल 24/7 इट शुड बी अवेलेबल. गव्हर्नमेंट रेग्युलेशन, कारण कितीही आपण म्हटलं की क्रिप्टो करन्सी फ्री आहे, व्यवहार फक्त तुमच्या आणि माझ्यामध्ये होत आहेत, पण एक सरकार आहे यावर लक्ष ठेवणार. निदान मी ते रुपयांमध्ये कन्वर्ट केल्यावर तरी त्यांचं लक्ष असणार आहे. आणि त्यांनी खूप गोंधळ मागच्या वर्षभरात भारतात एस्पेशली, कारण पॉलिसी क्लिअर, धोरण क्लिअर होत नव्हतं की क्रिप्टो करन्सी कदाचित इल्लिगलच होऊन जाईल पुढे. तर आता ह्या स्टेजला बजेट नंतर आता बराच कालावधी लोटलाय, भारतातल्या क्रिप्टो करन्सीच्या रेग्युलेशन बद्दल तुम्हाला काय वाटतं, आणि जी एक गुंतवणूकदार म्हणून भीती असते की खरंच उद्या क्रिप्टो करन्सी इल्लिगल तर नाही ना होऊन जाणार भारतात? भारतात क्रिप्टो करन्सी इल्लिगल होण्याचे चान्सेस एक्स्ट्रीमली लो आहे. ते आधी चान्सेस होते 2018-19 पर्यंत बरेच जास्त चान्सेस होते. त्याच्यानंतर एक्सचेंजेस जसं की आमचे आणि बाकी एक्सचेंजेस सोबत आम्ही जाऊन गव्हर्नमेंट सोबत बऱ्याच वेळेस बोललो, त्यांचे जे कन्सर्न्स होते ते ऍड्रेस
केले की बाहेर पैसा जातोय का काय होतंय, ऑल दॅट वी मॅटर्स. आणि त्याच्यानंतरच त्यांनी टॅक्सेशनवर काम केलं की टॅक्स वगैरे क्रिप्टोवर होईल. तर टॅक्स आल्यावर युजली कोणती गोष्ट इलिगल होण्याचे चान्सेस खूप एक्स्ट्रीमली लिमिटेड होऊन जातात, राईट? सो आय विल से इट इज अ 0.01% सॉर्ट ऑफ प्रोबॅबिलिटी. दॅट इज वन. जर इलिगल झाला तरी तुम्हाला तुमचे पैसे विड्रॉ करायला ऑप्शन भेटेल. यू विल बी एबल टू टेक युअर मनी आउट आणि त्याचं एक सर्टन टाइमलाइन दिलं जाईल. थर्ड इज की आता गव्हर्नमेंटचा स्टान्स इम्प्रूव्ह होत चाललाय ऍज पॉझिटिव्ह स्टोरीज आर कमिंग आउट. जसं पॉलिगॉन म्हणून एक इकोसिस्टम आहे क्रिप्टो मध्ये, त्याच्यात बरेच सारे डेव्हलपमेंट झाले. इट इज बिकम अ लार्ज नेटवर्क अँड इट इज बिकम अ लार्जर कंपनी दॅन पेटीएम, फ्लिपकार्ट अँड दीज लाईक जस्ट फ्रॉम क्रिप्टो इन 3-3.5 years. तर हे सगळे स्टोरीज हॅव सॉर्ट ऑफ हेल्प द गव्हर्नमेंट. आणि आता क्रिप्टो मध्ये बाकी नेशन्स खूप पॉझिटिव्ह रुख जेव्हा घेत आहेत तेव्हा इंडिया डझंट वॉन्ट टू सॉर्ट ऑफ मिस द बस. द इंडियन गव्हर्नमेंट इज ऑलरेडी युझिंग क्रिप्टो, दे आर क्रिएटिंग ई रुपी. जसं आरबीआयने सांगितलंय की ते ई रुपी क्रिएट करतायत, त्याच्यावर ब्लॉकचेन वरच काम होतंय. ब्लॉकचेन आणि क्रिप्टोच्या थ्रू ई रुपी बनतंय आणि ई रुपी आम्ही अडॉप्ट करतोय. तर ह्या गोष्टी आहेत. तर इलिगल होण्याचे चान्सेस एक्स्ट्रीमली लो. आणि जरी झाला यु विल गेट अन ऑप्शन टू विथड्रॉ. गव्हर्नमेंटचा स्टान्स पॉझिटिव्ह होत चाललाय. आम्ही डेली त्याच्यावर काम करतो. वी रेग्युलरली सॉर्ट ऑफ मीट विथ मिनिस्टर्स अँड लायर्स विथ द फायनान्स मिनिस्ट्री फोक्स अँड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू मेक रेग्युलेशन क्लिअर. आम्हालाही हे पाहिजे की चुकीचे कंपनी, चुकीचे ऍक्टर्स शुड नॉट स्कॅम पीपल ऑर पीपल शुड नॉट लूज मनी दॅट वे. अँड ते तेव्हाच होऊ शकते जेव्हा प्रॉपर रेग्युलेशन आहेत आणि शिक्षा आहे लोकांना जे तसं काम करतात. तर आम्ही त्याच्यावर बरेच सारे सजेशन दिले, बरेच सारे काम त्याच्यावर चालू आहे आणि वी आर होपिंग पॉझिटिव्ह थिंग रेग्युलेशन वुड कम रिली रिली सून. पण आता तरी खूप पॉझिटिव्ह आउटलुक आहे. गव्हर्नमेंट इज प्रोग्रेसिंग फास्ट.